पाहूया पुढची बातमी पुण्यातून. वाढत्या अपघाताचं प्रमाण लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीनं महामार्ग सुरक्षा जागृती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महामार्ग पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. वाढत्या अपघातांचं प्रमाण लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्य नगर तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीनं महामार्ग सुरक्षा जागृती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महामार्ग पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते, रोटरीचे डीजी डिस्ट्रिक्ट रवी धोत्रे, वडगावचे पोलीस अधिकारी अनिल हगवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचे नियम, अटी आणि अपघात प्रतिबंधक उपाय याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं. रोटरीच्या पुढाकारानं आणि रेबलच्या पुढाकारानं या ठिकाणी आता 4 बोर्ड्स लागलेले आहेत. अजून जे काही वेगवेगळे बोर्ड्स आहेत ते सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये लागतील. जे 15x15 बोर्ड आहेत ते सेवलाय फाउंडेशन करते, परंतु सेवलाय पण तुमचं मी कोऑर्डिनेशन करून देईन, जेणेकरून म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत. कारण आता येताना आपण पाहिलं असेल की दोन बोर्ड इतके छान केलेलं आहे आणि अगदी जेव्हा मुंबईला निघतो तेव्हा ज्यानं सिम्पल लावला असेल तो बोर्ड बघितल्याने पहिलं सिम्पल लावेल, कारण इतका तो नजरेत पडतो. त्याच्या पुढं आलं की लगेच स्पीड लिमिट आणि पुढं पुढचं नसलेलं आहे. जरी तो वेगवा नसेल तर तो थोडंसं त्याची स्पीड कमी करेल. त्याचा इम्पॅक्ट हा महामार्गावरचे अपघात कमी होण्यासाठी होणार आहे. मुळात हा 94 किलोमीटरचा महामार्ग पुणे मुंबई गेल्या वर्षापर्यंत 100 अधिक